आता रोहित पवारांपर्यंत पोहोचण्यात अपयश येतंय, मात्र गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून हा सगळा गोंधळ सुरू आहे. युवा संघर्ष यात्रा राज्यभरातून फिरून नागपुरात आलेली आहे आणि नागपुरात या यात्रेचा समारोप सुरू होता. काही वेळापूर्वीच या यात्रेमध्ये अनेक महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं झाली. स्वतः शरद पवारांनी या यात्रेला संबोधित केलं, समारोप प्रसंगी संबोधित केलं आणि त्यानंतर राज्यभरातून आणलेली निवेदनं असतील, सर्वसामान्यांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, महागाईचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान असेल आणि त्यातली परिस्थिती असेल, या सगळ्यांच्या संदर्भात चर्चा त्यांना सरकारसोबत करायची होती. सरकारच्या मंत्र्यांनी येऊन या ठिकाणी आंदोलनकर्त्या मोर्चाने इथं आलेल्या तरुणांना भेटणं आवश्यक आहे. कुणीतरी मंत्र्यांनी आपली परंपरा आणि प्रथा आहे, इथं मोर्चाने जे येतात त्यांना मंत्रिमंडळातील कोणीतरी प्रतिनिधी येऊन भेटतो, त्यांचं म्हणणं ऐकतो आणि मोर्चामध्ये शांततेत परत जातो. पण इथं बराच वेळ मोर्चा येऊन देखील अजून कुणीही आलेलं नाही, मंत्री इथं यायला टाळाटाळ करत आहेत आणि त्यामुळं तरुणांची वेगवेगळ्या महाराष्ट्रातून आलेले तरुण आहेत ते त्या ठिकाणी आज ॲजिटेशन करत आहेत. मंत्री कुठेतरी म्हणता काय प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे अशा पद्धतीचा जो आहे रोष व्यक्त करत आहे असा आरोप होता. प्रतिसाद मिळाला नाही कुणाचा, असा जनतेचा प्रतिसाद मिळाला नाही असा आरोप या यात्रेवर होत आहे. नाही नाही, प्रतिसाद व्यवस्थित मिळाला. आता मगाशी गर्दी बघितली ना तुम्ही? नाही, गर्दी बघायला नाही आलं मगाशी. कोणीतरी जर आलं असतं तर हा वाद पेटला नसता. हा, कोणीतरी सरकारच्या वतीनं यायला पाहिजे आणि त्यांचं म्हणणं ऐकायला पाहिजे, ते ऐकलं जात नाही हे दुर्दैवी आहे. ताब्यात घेण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो कसा वाटतो तुम्हाला, या पद्धतीने मागण्या ऐकून न घेण्यापेक्षा? मागण्या यांनी 800 किलोमीटर चालून जे आले त्यांच्या मागण्या ऐकायला, 800 मीटरवर जर मंत्री येऊ शकत नसतील तर हे लोकशाहीचं दुर्दैव आहे. राज्य सरकारने आपले प्रतिनिधी पाठवून त्यांचं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं. 800 किलोमीटर चालून जर कोणी त्यांच्या मागण्या ऐकायला येत नसेल, 800 मीटरवर जर कोणी येत नसेल तर हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, अशी प्रतिक्रिया जी आहे राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे. पोलिसांकडून जो आहे तो प्रयत्न सुरूच आहे सातत्याने, जो आहे जो रोहित पवार यांना ताब्यात घेण्याचा जो आहे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आहे. पोलीस आता मीडियाना सुद्धा साईड न करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र कुठेतरी रोहित पवारचे जे खंदे कार्यकर्ता आहे ते अजूनही रोहित पवार यांना सोडायला तयार नाही आहे, अशा पद्धतीचं इथं वातावरण आहे जे पाहायला मिळतं आहे. त्यामुळे रोहित पवारांना ताब्यात घेणं हे पोलिसांना तेवढं जड चाललेलं आहे हे आपल्याला स्पष्टपणे इथून दिसत आहे. पोलिसांचा मोठा फौज पाठा आहे, मात्र कुठेतरी जे आहे रोहित पवारचे खंदे कार्यकर्ते आहेत जे त्यांना सोडत नाही आहे, त्यामुळे त्यांना अटक करण्यात किंवा ताब्यात घेण्यात कठीण जात आहे. आतापर्यंत 3 पेक्षा जास्त वाहनांना कार्यकर्त्यांना पोलिसांनी वाहनात बसून नेलं आहे. असंतोष पाहायला मिळत या बसवलेल्या 50 खोके सरकारला, तरुणाईचा आक्रोश भगवत नाहीये, यांना स्वतःच 50 खोके सेट करण्यात दंग आहे म्हणून आम्हाला सांगायचंय. सरकारला युवाची या महाराष्ट्र युगाची भीती वाटायला लागलेली आहे आणि सरकारने दडपशा आणलेली आहे, पोलिसांना पुढे करते आहे. महाराष्ट्रातील तरुणांची जी आहे कुठेतरी भीती सरकारला वाटायला लागलेली आहे, त्यामुळे अशा पद्धतीने सरकार वागत असल्याचं जे आहे ते बोलून दाखवत आहे. नागपुरातली दृश्य आपण पाहतोय, कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केलेली आहे. एकीकडे रोहित पवारांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत तर दुसरीकडे कार्यकर्ते सुद्धा आक्रमकपणे पोलिसांना विरोध करताना दिसत आहेत. ही दृश्य आपण पाहतोय नागपूरच्या 0 माईल्स परिसरातली ही दृश्य आहेत. रोहित पवार, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बोलत आहेत. विम्याचा पैसा, सोयाबीनचा पैसा, पावसाने झालेलं नुकसान, दुष्काळ जाहीर करा त्याची मदत, महिलांचे विषय, विद्यार्थ्यांचे मुद्दे, हे सगळे तुम्ही मार्गी लावा, चर्चा तर करा. तुम्ही आमदाराबरोबर चर्चा करायला तयार नाही तर गरिबाचं कधी ऐकणार तुम्ही?